मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट सुद्धा दरड कोसळत असल्यामुळे अत्यंत धोकादायक बनला याचा सर्वाधिक फटका माथ्यावरील परशुराम आणि घाटाच्या अगदी पायथ्याशी असलेल्या पेढे परशुराम या दोन गावांना बसतोय दोन्ही गावांमधील सत्तरहून अधिक कुटुंबियांना दरडीमुळे धोका निर्माण झालाय या भागातल्या दोन शाळा बंद असल्यामुळे तब्बल नऊशे विद्यार्थी गेल्या पंधरा दिवसांपासून घरीच आहेत आणि भीतीपोटी इथले ग्रामस्थ रात्र जागून काढतायत गोवा महामार्गावरील खेड आणि चिपळूण दरम्यानचा जो परशुराम घाट आहे या परशुराम घाटात चौपदरी चा चा काम चालू असताना जे खोदकाम झालं डोंगराची क कटाई झाली त्यामध्ये हा घाट अत्यंत धोकादायक झाला वारंवार हा घाट डासळतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या घाटाच्या माथ्यावर असणारी जी लोकं आहेत आणि पायथ्याशी असणारे लोकं यांना या ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश जे आहेत शासनाने दिलेले आहेत हा आपण बघू शकतो की हा परशुराम घाटाचा भाग आहे आणि हा हे डोंगर कट झाल्यामुळं या ठिकाणी आ, हा अत्यंत धोकादायक घाट झालेला आहे अनेक लोकांचे जीवसुद्धा या ठिकाणी गेलेले आहेत आणि ह्या घाटाच्या पायथ्याचे असणारे हे जे पेढे परशुराम म्हणून गाव आहे आपण बघतोय जवळपास एक्कावन्न कुटुंब आहेत आणि ह्या कुटुंबांना देखील सगळ्यांना स्थलांतराचं जे आहेत हे नोटीस त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि या बाजूला जर बघितलं तर डोंगर ज्या बाजूला कट केलेला आहे त्याच वरच्या बाजूला परशुराम गावातली लोक आहेत माझ्या सोबत आता या ठिकाणची काही स्थानिक ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारूया मला सांगा अत्यंत धोकादायक परिस्थितीत तुम्ही जगताय तुम्हाला स्थलांतर व्हायला सांगितलेलं आहे आणि कधीही काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे काय सांगाल वासी आम्ही अत्यंत भयभीत आहोत पावसाळा सुरू झाला आणि आमच्यावरची ही तांगती तलवार त्या ठिकाणी अत्यंत गडद झालेली आहे विषय जर घेतलात तर आम्ही म्हणतो आहे की ह्या मानवनिर्मित संकट आमच्यावर आलेलं आहे नैसर्गिक आपत्ती जर आली ती तर आम्ही सहन केलीच ती परंतु ही मानवनिर्मित जी आपत्ती आहे ही निव्वळ ह्या कुठल्याही तऱ्हेचा ता टेक्निकल विचार न करता ह्या खा घाटाची खोदाई झालेली आहे आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हजारो टन माती चा लिया है, त्या ठिकाणी काढली गेलेली आहे आणि त्या ठिकाणी आमचा संपूर्ण तेरा चौदा कुटुंब परशुरामातली वरची आणि खाली एकावन्न ते पंचावन्न कुटुंब ही या ठिकाणी भयभीत अवस्थेत जगत आहेत जीव मुठीत धरून आम्ही जगतोय परिस्थिती जी आहे ही या परशुराम गावातल्या लोकांची आहे परशुराम आणि पेडे परशुराम या दोन गावातल्या लोकांची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे पाहायला मिळते लोक भीतीच्या छायेखाली आहेत पुनर्वसन करायला सरकारने सांगितलेलं आहे मात्र पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी जायचं तरी कुठे असा देखील प्रश्न त्यांच्यासमोर आहे त्यामुळं पावसाळा कधी जातो आहे आणि कधी आम्ही या समस्येतनं बाहेर पडतो आहे आणि शासन कधी या ठिकाणी ठोस उपाययोजना करते याकडं त्यांचं लक्ष लागलेलं सांगण्यात येत आहे चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेळरत्निगिरी